कर गोलंदाजीसाठी. पुढचा चेंडू डावखुऱ्या हाताने, हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातो. हा नाही करता करता मात्र हा दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. क्रिकेटचा हा खेळ मात्र तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य मिळून गेलाय. इंग्रजांनी मात्र हा नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. वन बाउन्स चेंडू, सी मारे शाकार चौकार चार धावांसाठी. आता मात्र रिवर्स शिवशास्त्र बाहेर काढलंय आणि चेंडू जातोय. चेंडू सीमारेषा पार षटकार सहा धावांसाठी. अरुणच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिवर्स शिवशास्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. सुरेख फटका आणि पुन्हा एकदा लाजबाब रिवर्स शिवचा चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाज अरुण कोंढाळेच्या माध्यमातून चार धाव. समालोचन कक्षापर्यंत नक्कीच आमच्या या ठिकाणी या जे आहे बांधवीर या ठिकाणी आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्रक्षण खराब आणि चेंडू सीमारेषा पार चार रन. मनामध्ये नक्कीच राहील पा योगेश शिवेकर. या दरम्यान पुन्हा एकदा एक या दरम्यान चांगला दर्जाचा फटका अरुणच्या बॅट मधून आपण पाहतोय आणि एक बाहुबली षटकार. जसं संघ त्या संघ नाही सांगितलं होतं की आम्हाला 80 धावांची गरज. हो हा एक क्लास शॉट, एक दर्जा आणि एक अप्रतिम षटकार. सगळे खेळाडू असतील त्यांचे सगळ्यांचं वैशिष्ट्य आपण पाहू शकतो. अरुण कोंढाळकर एक चांगल्या दर्जाचा षटकार अरुणच्या बॅट मधनं आणि धाबा या मैदानावरती कमी नाहीयेत. कारण पाहू अरुण पुन्हा एकदा एक जलवा दाखवला आहे. चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्रक्षेत चेंडूच्या अगदी जवळ होता परंतु 105 धाबा या खात्यावरती झाल्या. षटकार आहे. क्वार्टर फायनल मध्ये अरुण कोंढाळकर पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या पुढे. अरुण कोंढाळकर पहा एक चांगला दर्जाचा फटका शतक शतक ठिकाणी तो राजू पाहता पाहता चंद्र सीमारेषा पार चार रन. पूर्ण फॉर्मॅट करा नाही पूर्ण ठावते त्याच्यात फक्त व्हिडिओ गॅप कर. तळेगाव करले भारी लोक आहेत सगळे. कोणाचा नावाचा असणार